धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद खरं तर काल नाकारत सुप्रीम कोर्टानं तुमचं धनगर आरक्षण नाकारलं आहे, कसं बघताय याच्याकर? निश्चितपणानं 2014 पासून हा विषय धनगर समाजाच्या एक मोठा संघर्ष या बारामतीमध्ये झालेला होता आणि धनगर समाजाला अपेक्षित होतं की केंद्रामध्ये मोदींचं सरकार आणावं आणि त्या माध्यमातून हा आरक्षणाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटावा. परंतु निश्चितपणानं हा न्यायव्यवस्थेचा प्रश्नच नाही. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना याने आरक्षण तर दिलंच नाही. जर एखादं सरकार आरक्षण देत नसेल तर मात्र न्यायव्यवस्थेचा दरवाजा ठोठावावा लागतो. मग मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, या माध्यमातून या राज्यामध्ये धनगर आणि धनगड हे एकच आहेत हे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र न्यायव्यवस्था आपल्या बुटाखाली चिरडून टाकायची, हीच या दोन्ही न्यायव्यवस्थेमधील निकालामधून दिसून येत आहे. म्हणून आत्ता धनगर समाज जसा धनगड आणि धनगर वेगळा आहे तसा भाजप आणि धनगरसुद्धा वेगळा आहे. आणि गेली 10 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती बसवलं तोच धनगर समाज या भारतीय जनता पार्टीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून राज्याच्या राजकीय राजकारण केंद्रस्थानी असलेला हा जो मुद्दा आहे त्याचा निकाल लागला तर राजकारणावर काही परिणाम होईल का? नाही, नक्कीच या धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अखेरचा लढा या माध्यमातून या राज्यामध्ये जवळजवळ मी 224 तालुक्यामध्ये मोठ्या सभा घेतलेल्या होत्या, या माध्यमातून जनचळवळ झालेली होती आणि सरकारनं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की जो 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला हा आरक्षणाचा प्रश्न मिटवून देऊ आणि तोपर्यंत तुम्हाला 22 योजना जे जे आदिवासीला आहेत ते धनगराला. परंतु या ठिकाणी धनगराला 22च काय पण 22 रुपयेसुद्धा दिले नाहीत, ही घोर फसवणूक निश्चितपणानं धनगर समाज उद्याच्या मतदानामध्ये बदला घेऊन केल्याशिवाय राहणार नाही. काल आपण धैर्यशील मोहिते पाटीलांना पाठिंबा दिला त्यावेळेस म्हणाला होतात की अजित पवार गटात तुम्ही सध्या आहेत मात्र तो पक्ष अजून सोडणार नाही, कधी सोडणार आहे तो पक्ष? निश्चितपणानं मी त्या पक्षामध्ये हे खरं आहे पण अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी त्या पक्षामधून बाहेर पडणार नाही असं मी कालच आपल्याला सांगितलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय कशा पद्धतीने तुम्ही साजरा करणार? एका बाजूला तुम्ही आरोप केला की भाजप त्यांच्यावरती गुन्हे दाखल करते, गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना आत देखील टाकलं जाईल, मात्र तुम्ही त्यांचा जल्लोष साजरा करा तो कशा पद्धतीने असणार? नाही, त्यांची मला वाटत नाही ती ताकद होईल आणि त्यांनी एकदा करू द्या मग केल्यानंतर पुढचं आपण बोलूया. नाही, निश्चितपणानं पहिल्यांदा त्यांनी करू द्या, केल्यानंतर आपण पुढे जाऊ. कॅमेरामन जगदीश सह रवी लभेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.